गजराज, सुशीला, आज जे काही या घरामध्ये घडलं ते पहिलं आणि शेवटचं. या घरात पुन्हा असा अलगर्जीपणा आम्ही सहन करणार नाही. गजराज, तुमचं राजकारण उंबरठ्याच्या बाहेर. आणि सुशीला, अगं जरा समजुतीनं वाग. धोंडे पाटील घराची पोरली सून आहेस तू, जरा आब राखा. आणि हे मी सगळ्यांना सांगतेय, प्रत्येकाचं नाव घेत बसणार नाहीये मी. माईसाहेब, पण ज्यांच्यामुळं घडतंय त्यांना सांगा ना आधी. सुशीला, आरोप प्रत्यारोप करत बसू नकोस. सत्य जितक्या लवकरात लवकर स्वीकाराल तितकंच या घराचं स्वास्थ्य ठीक राहील. आणि मनातली धुसफूस जरा कमी करा. माई, माई तू शांत हो बरं. उगा स्वतःला त्रास नको करून घेऊस. ओ माई साहेब, शपिताई म्हणतं ते बरोबर आहे. एकदा तुमची प्रकृती बिघडलेली असते, त्यामुळे ते प्रकृतीचा त्रास. त्याच वागण्यामुळे झालंय हे सगळं. ही मुलगी या घराची सून आहे. तिचा या घरावर तितकाच अधिकार आहे जितका तुमचा. ती काय बोलली त्या लोकांसमोर तुम्ही सगळ्यांनी ऐकलत ना. अरे, त्या पोरीला कळतंय घर कसं सांभाळायचं. तिच्या मनात आलं असतं तर तिनं खरं खरं सांगून आपल्या सगळ्यांचं पितळ उघडं पाडलं असतं. पण तिनं तसं केलं नाही. काळं फसलं असतं, शेण घातलं असतं तोंडात तुमच्यामुळं. आता बास, घरातले हेवे दावे इसरून जा, नाहीतर बाहेरचा माणूस फायदा घेईल. जसा आज घेतला ना तसा. पण माई साहेब, ती काय कमी आहे तिच्यात, ती आपल्या समाजाची नाही म्हणून. ती या घरची सून आहे आणि तिला तो सन्मान मिळायलाच पाहिजे. तुम्ही वागवा, मला जसं वागवायचं ना तसंच वागवणार मी तिला. पण माई साहेब, तुमच्या शब्दामुळं ती या घरात आली आणि आता मात्र ती युवराजच्याच खोलीत राहणार. लग्नाची बायको आहे त्याची. माईसाहेबांचं हे रो डेंजर आहे बाबा. माईसाहेब, तुम्हाला सांगते, या घाटवाडीच्या पोरीला तुम्ही डोक्यावर चढून ठेवू नका. आणि तिला आपल्या घराण्याच्या अब्रूची अजिबात चिंता नाहीये. मला काही तिचं वागणं आवडत नाही. युवराजच्या माग सारखं आपलं धनी धनी करत असते, पण तिची खरी गट्टी आहे ना तिच्या त्या जुन्या मित्रांसोबतच आहे. तुम्हाला सांगते, तिला जास्त सूट देऊ नका, नाही तर तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटत ती.